याच्यावरून महाराजांनी हा किल्ला मिळवून स्वराज्यात आणला. याच गडावर महाराजांनी आपले लष्करी केंद्र देखील उभारले. परंतु मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी मुघलांना जे 23 किल्ले दिले होते त्यापैकीच एक म्हणजे कोंढाणा देखील होता. मुघलांतर्फे उदयभान राठोड हा कोंढाण्याचा किल्लेदार होता. तो मूळचा राजपूत पण वाटून मुसलमान झाला होता. किल्ल्यावर जाण्यासाठी सोपा पायरी मार्ग आहे. मित्रांनो, आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे सिंहगड किल्ल्याचा पहिला दरवाजा म्हणजेच पुणे दरवाजा. मी पाठीमागे बोर्ड देखील पाहत आहे. खर तर हा फक्त एकच दरवाजा नाहीये, तर याच्या मागोमाग एका पाठोपाठ एक असे 3 दरवाजे आहेत आणि ते दरवाजे चढून आता आपल्याला वरती जायचंय. तुम्ही पाठीमागे जर पाहत असाल दरवाजाचं बांधकाम अतिशय सुस्थितीत आपल्याला अजूनही पाहायला मिळतं. तर चला तर मग आता या दरवाज्यातून पुढे वरती सिंहगडावरती आणखी काही गोष्टी आहेत, आणखी काही इतिहासातले जिवंत पाऊल पुन्हा आहेत, त्या देखील आपण पाहणार आहोत. चला तर मग.